आपण नवी जन कार्य आणि ऊर्जा हे प्रकरण बघणार. या प्रकरणातील आपण मागच्या व्हिडिओमध्ये कार्य म्हणजे काय हे बघितले होते. म्हणजेच एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता घडून आलेले विस्थापन म्हणजेच कार्य असे आपण पाहिले होते. आता आपण बघणार आहोत धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य. तुम्हाला माहितीच आहे बल लावल्यानंतर कार्य घडून येण्यासाठी बल आणि विस्थापन या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी लावल्या जातात. म्हणजे जेव्हा बल लावले जाते तेव्हा विस्थापन झाले तरच कार्य घडून येते. मग ते कार्य घडून येण्यासाठी ते कार्य धन आहे, ऋण आहे किंवा शून्य आहे हे आपण कशावरून ठरवू शकतो? तर जेव्हा बल आणि विस्थापन यांची दिशा एकच असते त्यावेळेस झालेले कार्य हे धन कार्य असते. म्हणजेच आपल्याला जर एखादी गाडी समजा उतारावरून खाली जात असेल तर उताराच्या दिशेने जी गाडी जाते त्यावेळेस त्या गाडीने केलेले कार्य हे धन कार्य असतं. त्याच्यानंतर ऋण कार्य, जेव्हा बल आणि विस्थापन यांची दिशा विरुद्ध असते म्हणजे वेगवेगळी असते त्यावेळेस झालेले कार्य हे ऋण कार्य असते. म्हणजेच जिन्यावरून चढणे, चढणाऱ्याची दिशा आणि गुरुत्वाकर्षणाची दिशा ही वेगवेगळी असते किंवा भिन्न असते म्हणून त्या ठिकाणी झालेले कार्य हे असते ऋण कार्य. त्याचप्रकारे शून्य कार्य म्हणजे काय? तर ज्या वेळेस बल लावून विस्थापन घडून येत नाही, बल लावून सुद्धा विस्थापन घडून येत नाही त्यावेळेस झालेले कार्य हे शून्य कार्य असते. म्हणजेच उदाहरणार्थ गोपणीने फिरवलेली म्हणजे एखादा शेतकरी जर जी गोपण फिरवतो ती गोपण तुम्ही पाहिलेलीच असेल, फिरवलेली गोपण किंवा एखादा दोऱ्याला बॉल बांधून फिरवणारा दोरा जर म्हणजे ती व्यक्ती त्या ठिकाणी बल लावत असते विस्थापन घडून येत नाही. बल लावल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस विस्थापन घडून येत नाही कारण त्या ठिकाणी पूर्ण फिरून परत ती वस्तू त्याच स्थितीवर येते म्हणून या ठिकाणी झालेले कार्य कसे असते? शून्य कार्य.